वेगळी स्टोरी आहे नक्कीच. आणि तालक सरांनी मला स्टोरी खूप आधी सांगितली होती या फिल्मबद्दल आणि त्यांचं काय असणार आहे, एक्झॅक्ट सुरुवात कशी होणार आहे आणि त्याचा शेवट कसा असणार आहे हे सगळं मला माहीत होतं. पण ते इतक्या छान पद्धतीने पिक्चराईज होईल आणि मी ट्रायलमध्ये फिल्म बघितल्यानंतर मला इतकं छान वाटलं आणि मला खूप आवडली फिल्म. एक वेगळा प्रयत्न नक्कीच आहे आणि संजू दादाने, संजय जाधव जे आमचे कॅमेरामॅन आहे, त्यांचं काम तर म्हणजे कमाल आहे. त्याच्याशिवाय काही ऑप्शनच नव्हता. सो त्यांचं जे व्हिज्युअल होतं ते त्यांनी करेक्ट, मला असं वाटतं संजय जाधवने करेक्ट त्यांचं काम अप टू डेट केलेलं आहे. आणि तालक सरांच्या फिल्म्स मी याआधीसुद्धा खूप बघितलेल्या आहेत, दोन तीन फिल्म्स मी त्यांच्या आधी बघितलेल्या आहेत. तर मला त्यांचं डिरेक्शनमध्ये एक यु नो त्यांचं हार्ट असतं. ते खूप असं यु नो प्रोफेशनली काम नाही करत असं मला वाटतं की हे करा हे करा मग हे करा हे करा, पण ते खूप असं मनापासून करतात. ते त्यांच्यामध्ये कुठे ना कुठे फिल्ममध्ये ते दिसतं की त्याच्याबद्दल मला जरा वेगळं कौतुक वाटतं त्यांचं. आणि ते खूप प्रेमळ आहे, स्वतःच ते खूप प्रेमळ असल्यामुळे ते फिल्मसुद्धा खूप प्रेमाने बनवतात असं मी म्हणेन. आणि या फिल्ममधलं आरतीताईंनी जे गाणं, आरती अंकलीकरांनी जे गाणं गायलं ते माझं खूप फेवरेट सॉन्ग आहे. सो मला असं वाटतं की आता एवढ्या सगळ्या चांगल्या फिल्म्स येत आहेत, मराठी प्रेक्षक सगळ्या चांगल्या चांगल्या फिल्म्स ॲक्सेप्ट करत आहेत, बघत आहेत, टाईमपास चांगली चाललेली आहे आता फिल्म. सो रेनी डे इज ऑल्सो डिफरंट काइंड ऑफ फिल्म जी लोकांना, प्रेक्षक मराठी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. एक वेगळा सब्जेक्ट आहे आणि सगळ्यांनी खूप छान काम केलं आहे. सुबोध, मृणाल दिदी, माझ्या बेस्ट विशेष आहेत फिल्मला. प्लीज बघा फिल्म, तुम्ही नक्कीच एन्जॉय करा. थँक्यू.